मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम गरंजी गावाला अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी हक्क कायद्यांतर्गत सुमारे 1,750 हेक्टर क्षेत्राचा सामूहिक वनपट्टा मंजूर झाला असून नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करून तो गावाला वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुलचेराचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ग्रामसभा अध्यक्ष संन्याशी हिचमी, नायब तहसीलदार शमशेर पठाण, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, लालाजी हिजामी, क्षेत्र सहायक घोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी पाहुण्यांचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत केलं. तब्बल 10 वर्षाच्या अथक परिश्रमाने वनपट्टा मंजूर झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावाला वनपट्टा उपलब्ध व्हावा यासाठी गावकऱ्यांनी 2008 पासून संघर्ष केला. कागदपत्रे गोळा करून वनपट्टा मिळवून देण्यासाठी गावचे माजी शिक्षक विजय कारखेले यांनी अतिशय परिश्रम घेतले. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या गावाला 10 कंपार्टमेंट मंजूर करण्यात आले आहे. एका कंपार्टमेंटमधून 40 ते 45 लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. सामूहिक वनहक्क दावा मिळालेला आहे आणि जवळपास 1800 हेक्टर आणि 9 कंपार्टमेंट या गावाला मिळाले आहेत. या कायद्याअंतर्गत सामूहिक हक्क त्या जंगलावरती त्यांना प्राप्त झाला आहे. त्या जंगलातील निघणाऱ्या बांबू, त्यापासून मिळणारे उत्पन्न हे गाव ठरवणार आहे. त्यासाठी वनविभागामार्फत आम्ही त्या सूक्ष्म आराखडा तयार करून त्याद्वारे नियोजित त्याचं उत्पन्न, शाश्वत उत्पन्न कसं मिळेल, तसे एकत्रित गरंजी ग्रामसभा तसेच वनविभाग असे एकत्रित प्रयत्न करून ह्या गावचा विकासाला कशी मदत होईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही गरंजी गावामध्ये, कारण की पहिल्यांदा पट्टा मिळाली, आम्ही हा पेसा जिहारचा जेव्हा जिहार निघाली तेव्हा आम्ही जेव्हा म्हणजे बांबू कटाई दरवर्षी वनविभागामध्ये करत होतो तरी पण ते 10-12 रुपयाप्रमाणे करत होतो. पण आम्ही जेव्हा जिहार निघाली तेव्हा जंगल बंद केलो की आपण सामूहिक पट्टा आपण मिळवला पाहिजे आणि कागदपत्र तयार केली पाहिजे आणि सामूहिक दावा टाकल्यानंतर आम्हाला जेव्हा पट्टा मिळेल तेव्हा आम्ही जास्तीत जास्त किमतीने विकू, म्हणजे सगळ्यांच्या लोकांची सुविधा चांगली झाली पाहिजे, लोकांकडे पैसा मिळाली पाहिजे.